त्यानंतरही आज तागायत हे इम्पेरिकल डेटा तयार करू शकले नाही महाराष्ट्राच्या निर्णयाचा पहिला फटका बसला तो मध्य प्रदेशला आणि मध्य प्रदेशला फटका बसल्याबरोबर मी स्वत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांच्याशी बोललो प्रदेश अध्यक्षांशी बोललो संघटन मंत्र्यांशी बोललो त्यांना एक नोट तयार करून दिली की सुप्रीम कोर्टाचं म्हणणं काय आहे सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट सांगितली आहे ती कशी कंडक्ट करता येईल डेडिकेटेड कमिशन तयार करून आपण कशा प्रकारे डेटा जमा करू शकतो कशा प्रकारे तीन साडेतीन महिन्यात हे सगळं काम होऊ शकतं अशा सगळ्या गोष्टी मी त्यांना दिल्या त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये तेच मुख्यमंत्र्यांना सांगितलं पहिल्यांदा दोन हजार एकवीस साली सांगितलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसच्या दुसऱ्या मीटिंगला सांगितलं दोन हजार बावीस साली सांगितलं महाराष्ट्रामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन काही होऊ शकलं नाही कमिशन तयार केलं काल परवा कमिशननी पुन्हा सांगितलं कमिशनचे मेंबर म्हणतात की आम्हाला पैसेच दिले नाही स्टाफ दिला नाही मॅन्डेट दिला नाही आणि केवळ सांगितलं की आता रिपोर्ट तयार करा आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयामध्ये एक रिपोर्ट यांनी सादर केला त्या रिपोर्टमध्ये नेमका डेटा कुठून आला ते सांगू शकले नाहीत सर्वोच्च न्यायालयाला रिपोर्ट देतात रिपोर्टवर सही नाही रिपोर्टवर तारीख नाही आणि लॉजिक काय त्यांना विचारलं की असा कसा रिपोर्ट तयार झाला म्हणलं नाही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या समोर सादर केला अरे सर्वोच्च न्यायालय म्हणाले मुख्यमंत्र्यांना सादर केल्याने काय रिपोर्ट व्हॅलिडेट होतो असा कसा रिपोर्ट तुम्ही दिला त्यांनी तो नाकारून टाकला आणि त्यानंतर दुसरं कमिशन तयार केलं अद्यापही रिपोर्ट नाही मला आनंद वाटतो मी परवा ज्यावेळेस माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेबांचं अभिनंदन केलं त्यावेळेस ते म्हणाले की के बाद एक दिन भी मैं रुका नाही तात्काळ मी या ठिकाणी कमिशन तयार केलं गावोगावी जाऊन आम्ही तात्काळ इम्पिरिकल डेटा तयार केला सगळा रिपोर्ट कन्सॉलिडेट केला आम्ही कोर्टामध्ये गेलो ते कोर्टात गेले कोर्टाने पहिल्यांदा त्यांचा रिपोर्ट परत केला कोर्टाने त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था शहा रिपोर्ट द्या तुम्ही कन्सॉलिडेटेड रिपोर्टचा कॉपी आम्हाला दिलेली आहे त्यांनी सांगितलं आम्हाला वेळ द्या कारण त्यांच्या जो सगळा तयारच होता आठ दिवसामध्ये त्या रिपोर्टचे त्यांनी तुकडे केले प्रत्येक स्थानिक मतदारसंघ शहा त्यांनी तो रिपोर्ट बायफर केला के आणि बायफर रिपोर्ट हा सर्वोच्च न्यायालयाला सादर केला आणि तात्काळ सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मान्यता दिली आता आमच्या इथले काही बोलघेवळे म्हणतात मध्य प्रदेशला कसे मिळाले अरे सर्वोच्च न्यायालयाने दिली मोदींनी नाही दिली वेड्यांनो कधीतरी समजून घ्या न्यायालयातला फरक तुम्ही रिपोर्ट तयार नाही करू शकलात म्हणून तुम्हाला मिळाली नाही तुम्हाला एक वर्ष आधी मिळू शकलीस असते एक वर्ष आधी मी जे सातत्याने म्हणतोय की हे जे आरक्षण गेलं या सरकारचं पाप आहे पाप आहे पाप आहे याच कारण हे आहे की एक वर्ष आधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करू शकला असता जी मध्य प्रदेशने केली पण यांच्या मनात पाप होत तुम्ही मला सांगा मंत्री मोर्चे काढतायत भाषण देतायत मोदींवर बोलतायत रिपोर्ट तयार करायला कोणीच तयार नाही कोणी रिपोर्ट कडे पाहायलाच तयार नाही कोणाला रिपोर्ट मध्ये इंटरेस्टच नाही म्हणजे मी तर परवा असं म्हटलं की दाऊदशी संबंध असल्यामुळे जेलमध्ये असलेल्या नवाब मलिकांना मंत्रीपदावर ठेवण्याकरता तुम्ही जेवढी खटपट केली त्याच्या पन्नास टक्के खटपट रिपोर्ट तयार करायला केली असती तर ओबीसीचं आरक्षण शिल्लक करायला असतं ते गेलं नसतं ओबीसी आरक्षणाचे हत्यारे हे सरकार आहे हे सरकार आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं आमचे बाज मित्र नाना पटोले म्हणतात की फडणवीसांच्या काळातच अरे फडणवीसांच्या काळामध्ये पन्नास टक्क्याच्या वरचंही आरक्षण आम्ही साबूत ठेवलं होतं